कवी मंगेश पाडगावकरांची लिहिलेली कविता आहे भाई, हा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं, तिच्यासोबत पावसात कधी भिजत असाल जोडीने, एक चॉकलेट अर्धर्ध खाल्लं असेल गोडीने, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल, प्रेम कधी रुष्ण असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतसुद्धा, निळं चांदणं सांडतसुद्धा, दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं, गट्ट गट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं। तर प्रेम करा आणि प्रेम करायला शिका, जे तुम्हाला पाहिजे आहे ते द्यायला लावा, जे तुम्हाला पाहिजे आहे ते लोकांना द्या, तुम्हाला प्रेम पाहिजे तर प्रेम द्या, आणि जे तुम्ही द्याल ते तुम्हाला हजारो पटींनी वापस मिळतं। पैसा पाहिजे पैसा द्या तुम्हाला वापस मिळेल, प्रेम पाहिजे प्रेम द्या तुम्हाला वापस मिळेल, झापड पाहिजे झापड झापड द्या झापड मिळेल, जे द्याल ते मिळतं आहे की नाही, भांडण पाहिजे भांडण करा भांडण मिळेल, त्यामुळे जे द्याल ते मिळतं, म्हणून तुम्ही प्रेम द्या। आणि प्रेम अशी वस्तू आहे की तुम्ही देऊ शकता, तुम्ही कोणालाही भेटायला जाल कोणालाही भेटायला जाल तर रिकामे हात जाऊ नका, कुठे आपण आजारी आजही माणसं भेटायला जातो, प्रेम द्या, पुष्पगुच्छ द्या, लवकर चांगलं गेलं की मनोकामना करा, चांगलं चांगलं नेहमीचं होत गेलं आणि तेच तुम्ही मुलं पाहतात, आई वडील कसे आहेत त्याची डिक्टो कॉपी मुलगा मुला मुलगी असते, आपण म्हणतो अगदी आईच्या वडिलांवर गेलेली आहे, अगदी वडिलांच्या वडिलांवर गेलेला आहे, वडिलांच्या याच्यावर गेलेला आहे, त्यावर तो पाहतो रोज कसे असतात वडील, आणि वडिलांसारखं ते करत असतो, तर त्याचा काय घेईल हे सांगता येत नाही, तो वडिलांकडनं काय घेईल सांगता येत नाही। एक उद्योगपती होता, उद्योगपती, त्याला विचारलं लोकांनी तू उद्योगपती बनला, तू दारू घेत नाही काही घेत नाही, एवढा मोठा उद्योगपती घरी घरातून आला, तू कसं काय बनला पाहिजे एवढा मोठा उद्योगपती, तुम्ही त्यात काय म्हणत होतं, माझे वडील एवढं दारू प्यायचे, एवढी गरिबी होती की मी ठरवून टाकलं की हे दिवस माझ्या आयुष्यात नाही आले पाहिजे, ते असं कधी राहायला नको, मी दारूच्या थेंबाला हात लावला नाही कारण वडिलांचं मी पाहिलं होतं। तर दुसरा भाऊ होता, तो दारुडे आणि एकदम गरीब, त्याला विचारलं तू असा कसा बनला रे बा, दारुडे आणि गरीब तुम्ही आणखीन काय बनणार, रोज वडिलांना पाहतो दारू पितांना आणि पैशाचे चंचन, ते संस्कार माझ्यावर झाले आणि मी गरीब बनलो, दारुडा बनलो, एकाच घरात वाढलेले दोन पोरं, एक दारुडा बनतो आणि एक उद्योगपती बनतो, तर मुलं कोणत्या वेळेला काय घेतील सांगता येत नाही। त्यात म्हणू शकत नाही की आम्ही एका मुलाला प्रेम दिलं, दोन्ही मुलांना प्रेम दिलं, असं कसं करतात। त्याच्या बाईची मी गोष्ट सांगत होतो, गोष्ट डिप्रेशनची बाई, काहीतरी 55-57 वय, एकदम डिप्रेशन आलेली, दोघं नवरा बायको आले, म्हणायला लागले की बाबा खूपच डिप्रेशन आहे, म्हणजे काय झालं का, म्हणे लहान लहानपणापासून मुलाला आम्ही मोठं केलं, त्याला आम्ही शिकवलं, त्याला बी ए केलं, एम ए केलं, बी एड केलं, त्याला 8 लाख की शेती विकली जी होती नव्हती सगळं विकून टाकलं, पोटाला चिंता मारून मारून त्याला आम्ही मोठं केलं, डोनेशन पाहिजे होतं 8 लाख रुपये शेती विकली आहे, रस्त्यावरती आम्ही आलो 8 लाखाचं डोनेशन दिलं, त्याला नोकरी लागली, त्याला आता 30,000 रुपये पगार आहे, असं वाटलं की आता सुखाचे दिवस आलेत। लग्न झालं 8 दिवसात बायको म्हणते की आपल्याला वेगळं व्हायचं, आणि मुलगा म्हणतो मी बायकोचं ऐकणार कोणाचं ऐकणार, माझं लाईफ आहे, आणि ते वेगळं झालं म्हणे, आमची शेती गेली, आमचा पोरगा गेला, आम्ही सर्व गेलं, तो वेगळा राहण्याला आम्हाला 2 टाईम खायची मारामार आहे, आणि त्यामुळे ती जाऊन झाली। म्हटलं मग आता काय करता, आम्ही काउन्सिलिंगमध्ये आहे ना, एवढं लोकांना काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांना दाखवावं लागतं त्यांचं काय आहे ते, आणि त्यांना सोल्युशन आम्ही केव्हाच देत नाही, मी लोकांना केव्हाही सोल्युशन देत नाही, त्यांना म्हणतो तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही सांगा उत्तर काय, माझा आहे फक्त प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम, आणि लोकांना प्रश्न विचारायचे मी पैसे घेतो। मी आता काय करतो बोला, अभी काय करतो, हे आहे असा आहे ठीक आहे, पोरांना लाच मारली, पोरगा वागवत नाही, आता काय करता, म्हणजे बोलता 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 ते म्हणे की आता पुन्हा काम करणं आलं म्हणे, म्हणलं मग करा, हरिओम तस्सत म्हणा आणि काम चालू करा पुन्हा, समजा पोरगा नाही लावा,
मग काय करणार, जोडून काय फायदा काय? डिप्रेस तुम्ही झाले, डिप्रेशन माझ्याकडे आले, आता औषध घेणार, खर्च करणार, याच्यापेक्षा चलो हरिओम श्री गणेशायम्मा चालू करा. ती म्हणे मी असं कधी पाहिलंच नाही, मी आत्तापर्यंत असंच विचारलं नाही की आता काय आता काय. पोरगा समजा मेला असता ॲक्सिडेंटमध्ये तर आम्ही काय केलं असतं? तसंच एकदम ती प्रफुल्लित झाली आणि घरी. तर मुलं कसे होतील पुढे आणि ते कसे राहतील याची कोणतीही अपेक्षा न करता मुलांकडनं, तुम्हाला मुलांना द्यायचा आणि कोणतीच अपेक्षा नाही आहे.